पूरग्रस्त विदर्भातल्या चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दौरा केला तसंच नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी त्यांनी संवादही साधला वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी आष्टी कारंजा देवळी समुद्रपूर हिंगणघाट सेलू या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यांना तातडीनं आणि राज्य शासनानं मदत द्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका त्यांना तातडीनं मदत करा असं आवाहनही त्यांनी केलं विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे त्यांना मदत मिळालीच पाहिजे असंही ते म्हणाले पवार यांनी आज सेलू देवळी हिंगणघाट या तीन तालुक्यातल्या नुकसानग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यानंतर अजित पवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्याला भेट देऊन नुकसानग्रस्त झाडगावातील शेतांची पाहणी केली यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून माहिती घेतली पीक विमा मिळण्यासंदर्भात आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचं पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये आर्थिक मदत सरकारनं द्यावी अशी मागणी आज यवतमाळ इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केली यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती पिकाचं नुकसान झाल्याचं पवार यांनी सांगितलं